मूर्तिजापूर येथे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत भाजपचे अनेक पदाधिकारी गायब, मात्र काटेपूर्ण गावात उसळला जनसागर. भाजप मधील पदाधिकाऱ्यांची गटबाजी आली समोर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मूर्तिजापूर येथील बायपास राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या मैदानात महाजनादेश यात्रेनिमित्ताने आले असता सभेत भाजपच्याच अनेक पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी दिसून आली असल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय होता. मात्र याचीच भरपाई म्हणून दुसऱ्या गटाने काटेपूर्ण या गावात महाजनादेश यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. विधानसभा निवडणूक लागायच्या आधीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी दिसून आली असल्याने याचा फटका विधानसभा निवडणुकीवर भाजपच्या उमेदवारांवर होईल का, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील गेल्या 5 वर्षात सिंचनाचा सह अनेक प्रश्न रखडल्याने स्थानिक आमदारांबद्दल नागरिकांमध्ये नाराजी असल्याने अनेकांनी महाजनादेश यात्रेला पाठ फिरवली. मात्र मतदारांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांचे पीक विमा कर्जमाफीचे प्रश्न प्रलंबित असून लवकरच मार्गी लावू अशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ग्वाही दिली. मात्र नागरिकांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये स्थानिक आमदाराबद्दल नाराजी असल्याची चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. तर मुख्यमंत्र्यांची यांची सभा सुरू होण्या अर्धा तास अगोदर वाहतुकीचा मार्ग पूर्णतः बंद केल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती, तर काहींना या अडवणुकीचा फटका सुद्धा बसला. डॉक्टर रणजित पाटील यांनी बॅरेजचा प्रश्न उपस्थित करून ते काम पूर्णत्वास गेले तर एक मोठे काम होऊ शकते, पाण्याची साठवण शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोगी येईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांचे रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधून घेतले. मूर्तिजापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी यावेळेस मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, तर प्रहार पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन घोषणाबाजी करणार असल्याची खबर कुणकुण पोलिसांना लागली असता कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. महावईसाठी नरेंद्र खवले, मूर्तिजापूर. महाराष्ट्रातल्या जनतेने मला दिलाय, आपण सगळ्यांनी दिलाय, मी आपल्या सर्वांना शत शत नमन करते, आपले आभार मानते. बंधू भगिनींना खरं म्हणजे ही यात्रा कशा करता विद्यार्थिनी आहे, अकोल्याच्या कॉलेजमध्ये मी शिकते. अकोल्यावरनं मूर्तिजापूर मी अपडाऊन करत असते. अकोल्यावरनं मूर्तिजापूरला येत असताना या अकोला मूर्तिजापूर महामार्गावर सोनेरीच्या बाजूला एका धाब्यासमोर सगळ्या गाड्या आमच्या अडवून ठेवल्या होत्या. जेव्हा आम्ही तिथल्या पोलिसांना प्रशासनाला कारण विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री साहेब इथून जाणार आहेत आणि त्यासाठी आम्हाला सगळ्यांना अडवून ठेवलेलं होतं. तिथे ज्या बसमध्ये मी होती त्या बसमध्ये माझ्यासोबत आणखी 15 ते 20 विद्यार्थी होते जे डेली अपडाऊन करतात. सकाळपासून ते त्यांच्या कॉलेजमध्ये होते आणि आम्हाला सगळ्यांना तिथं अडवून ठेवलेलं होतं. अर्धे लोक त्यातले उपाशी होते, सगळेजण थकलेले होते, तरी सगळे तिथं बसलेले होते. ज्या बसमध्ये मी होती त्याच बसमध्ये एक पेशंट होते आणि एक त्यांच्यासोबत एक वृद्ध आजीबाई होत्या. तर त्या पेशंटच्या गळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं, त्यांच्या नाकाला नळी लावलेली होती आणि त्यांच्यासोबत एक सलाईन होता आणि ते पेशंट तिथं बसमध्ये झोपलेले होते. त्यांना घरी लवकर यायचं होतं कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये इथे जायचं होतं आणि त्या आजीबाई म्हणजे त्या गाडीतला एकही जण मुख्यमंत्री साहेबांबद्दल कोणीच सकारात्मक तर कोणीच बोललं नाही, मात्र नकारात्मक एखादाही त्यांचा पब्लिक हिताचा जनतेच्या हिताचा कोणताही काम दिसत नाही. जे 10 वर्षापूर्वी श्री तुकारामभाऊ बिरकर आमदार होते, त्यांनी 3 बॅरेजेस, पॉलिटेक्निक कॉलेज, आयटीआर आणि मोठे मोठे रस्ते आणले. ते जे काही धरणं अधुरे राहिलेले आहे ते 10 वर्षात हरिभाऊ पिंपळे पूर्ण करू शकले नाही. आणि आता ते महाजन यात्रेमध्ये ते ढिंडोरा पिटतात की भाई मूर्तिजापूर मतदारसंघ लय विकसित झालेला आहे, त्यांना चॅलेंज आहे की कुठेही काय केलं तुम्ही हे मोठ्या प्रमाणात ते दाखवून